नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मराठी भाषेतील आद्य शिलालेख असलेल्या आक्षी शिलालेख सुयोग्य जागेत प्रस्थापित करणे आणि परिसर सुशोभीकरण करण्याचे काम पूर्ण झाले आहे. या कामाचे उद्घाटन राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज होणार आहे. या कामासाठी राज्य सरकारने प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून तसेच जिल्हा नियोजन समितीने निधी उपलब्ध करून दिला होता. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत शिलालेख जतन करण्यासाठी निधी उपलब्ध झाला आणि 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आक्षी शिलालेखाचे सुयोग्य जागेत प्रस्थापित करणे आणि परिसर सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. राज्याचे उद्योग मंत्री आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून ते अलिबागमध्ये जनता दरबारसह विविध ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सकाळी 9:30 आक्षी ग्रामपंचायत येथे मराठी भाषेतील आद्य शिलालेख परिसर सुशोभीकरण करणे या कामाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर 10:00 अलिबाग तालुक्यातील साबरकुंड धरण प्रकल्प भूसंपादन संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक आणि 10:30 आंबेत पूल संदर्भात आढावा बैठक होणार आहे. तसेच 11:30 जिल्हा नियोजन समिती सभागृहात जनता दरबार तर 2:00 पत्रकार परिषद घेणार आहेत. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपची ताकद रायगड जिल्ह्यात वाढत आहे. त्याअंतर्गत करंजाडे येथील असंख्य बौद्ध बांधव भगिनींनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून रविवारी विकासाचे कमळ हाती घेतले. या सर्वांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह मान्यवरांनी पक्षाची शाल देऊन पक्षामध्ये स्वागत केले. पनवेल मार्केट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात हा पक्ष प्रवेश संपन्न झाला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अभिषेक भगत, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, माजी नगरसेवक प्रकाश बेनेदार, मनोज भुजबळ, माजी नगरसेविका चारुशीला खरत, दर्शना भोईर यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. गुजरातमधील मोरबी येथील मच्छू नदीवर असलेला केबल पूल रविवारी कोसळला. या दुर्घटनेत पुलावर असणारे लोक नदीत पडल्याची माहिती समोर आली आहे. काही प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार केबल पूल कोसळल्यामुळे 400 लोक नदीत बुडाले आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच बचाव कार्य वेगाने सुरू करण्यात आले आहे. छठ पूजेसाठी येथे शेकडो लोक उपस्थित होते. या दुर्घटनेनंतर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी ट्विट करत दुःख व्यक्त केले आहे. त्याचप्रमाणे प्रशासनाकडून बचाव कार्य वेगाने सुरू आहे. जखमींना रुग्णालयात नेण्याचे काम सुरू असून तत्काळ उपचार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत असे सांगितले. अनुभवांना आधुनिक विज्ञानाशी जोडत त्यामुळे आपण सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती करणाऱ्या देशांपैकी एक बनलो आहोत. सौर ऊर्जा आपल्या देशातील आणि मध्यमवर्गीयांचे जीवन कसे बदलते अभ्यासाचा विषय आहे. नागरिकांनी सौर ऊर्जेची कास धरावी असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पंतप्रधान मोदींनी रविवारी मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी छठ पूजेच्या निमित्ताने नागरिकांना शुभेच्छा आणि सूर्यपूजेचे महत्त्वही सांगितले. तसेच सूर्यदेवाचे वरदान म्हणजे सूर्य ऊर्जा असे त्यांनी नमूद केले. पुणे नागपूर प्रवासातील वेळ कमी करण्यासाठी समृद्धी महामार्गाला नवीन मार्ग जोडणार असल्याची घोषणा केंद्रीय भूपृष्ठ आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरद्वारे केली आहे. त्यामुळे पुणे ते नागपूर हा वेळखाऊ प्रवास आता जलद होणार आहे. एक्सप्रेस वे जोडणीमुळे पुण्यावरून नागपूरला किंवा नागपूरवरून पुण्याला 8 तासांमध्ये पोहोचणे शक्य होईल असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. नागपूर पुणे अंतर कमी करण्यासाठी पुणे ते छत्रपती संभाजीनगर असा नवा मार्ग तयार केला जाणार आहे. हा एक्सेस कंट्रोल ग्रीन एक्सप्रेस वे तयार करून तो औरंगाबादजवळ समृद्धी मार्गाला जोडला जाणार आहे. या महामार्गामुळे पुणे ते औरंगाबाद प्रवास 2.5 तासांमध्ये आणि पुढे समृद्धी मार्गावरून नागपूर औरंगाबाद प्रवास 5.5 तासांमध्ये करणे शक्य होणार आहे. त्यामुळे हा मार्ग झाल्यानंतर नागपूर ते पुणे प्रवास 8 तासांमध्ये होईल असे गडकरींनी ट्विटमध्ये सांगितले आहे. पेणचे जागृत देवस्थान असणाऱ्या आई वरदायिनी आणि वाघ्रेश्वर या मंदिर परिसरात सोलर दिव्यांची उभारणी करण्यात आली आहे. हे काम आमदार रविशेठ पाटील यांच्या माध्यमातून आणि युवा सेने ललित पाटील यांच्या पुढाकाराने झाले. यावेळी आमदार रविशेठ पाटील यांनी या भागाला कधीच विकासापासून दूर ठेवले जाणार नाहीच, शिवाय या ठिकाणी आणखी विविध प्रकारची विकास कामे करून येथील नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगितले.
या कार्यक्रमाला भाजप युवा मोर्चाचे कोषाध्यक्ष शिरीष सावंत यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दिवाळीनिमित्त उरण तालुका मर्यादित रांगोळी आणि गडकिल्ले स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे बक्षीस वितरण कोपरोली येथील रँकर्स अकॅडमीमध्ये रविवारी झाले. नागरिकांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांचे कलाकौशल्य जनतेसमोर यावे आणि भारतीय संस्कृती टिकून राहावी या दृष्टिकोनातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह, शाल, गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. यावेळी आदर्श शिक्षक मच्छिंद्र म्हात्रे, सुधीर मुंबईकर, कुमार ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम वेगाने सुरू असून ते पूर्ण होण्याआधीच या विमानतळास रस्ते, रेल्वे आणि जलवाहतुकीने जोडण्याचा सिडकोचा प्रयत्न आहे. याचाच एक भाग म्हणून विमानतळाच्या पूर्व भागात गाडी नदीवर दोन पूल बांधण्यात येणार आहेत. या पुलांवर 216 कोटी रुपये सिडको खर्च करणार आहे. त्यामुळे विमानतळाच्या दिशेने पूर्वोत्तर भागाकडे जाणारे रस्ते वाहतूक सुसाट होण्यास मदत होणार आहे. मुंबईकरांना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर लवकरच पोहोचता यावे यासाठी MMRDAने आधीच न्हावा शेवा ते शिवडी या सी लिंकचे काम वेगाने सुरू केले आहे. त्यानुसार गाडी नदीवर B4 आणि B5 हे दोन पूल बांधण्याची प्रक्रिया सिडकोने सुरू केली आहे. यामुळे पनवेलसह मुंबई पुणे आणि मुंबई गोव्यासह कल्याण डोंबिवली कर्जत परिसरातून ये जा करणारी रस्ते वाहतूक आणखी सुसाट होण्यास मदत होणार आहे. सर्व सण परंपरा आम्ही ठरवलं आणि मोठे जोरदार झाले आहेत. तसंच छठ पूजा देखील जोरदार झाली आहे. तुम्हाला कोणी त्रास देणार नाही कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर भारतीयांना दिला. मुख्यमंत्र्यांनी रविवारी ठाण्यातील रायलादेवी तलाव आणि उपवन तलावाजवळील छठ पूजा कार्यक्रमाला भेट दिली. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक आणि नरेश म्हस्के उपस्थित होते. हे सरकार बाळासाहेबांच्या विचारांचे सरकार आहे, दिघींच्या विचारांचे सरकार असल्याचे सांगितले. भारतातील पहिली 200 प्रवाशांची क्षमता असलेली हाय स्पीड वॉटर टॅक्सी आता मुंबईमध्ये सुरू होणार आहे. नयनतारा शिपिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने ही वेसल बनवली आहे. तिचे नयन एल्वेन असे नाव आहे. उद्यापासून डोमेस्टिक क्रूज टर्मिनल ते मांडवा दरम्यान या नवीन वॉटर टॅक्सीची सेवा सुरू करण्यात येणार असून दिवसाला 6 फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. लवकरच बेलापूर ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत या नवीन वॉटर टॅक्सीच्या फेऱ्या सुरू होतील. यामध्ये 2 क्लास आहेत. एक आहे एक्झिक्युटिव्ह क्लास आणि तिचे 400 रुपये तिकीट असेल, तर दुसरा आहे बिझनेस क्लास जिथे 450 रुपये तिकीट आकारले जाईल. सध्या उपलब्ध असलेल्या इतर सर्व जलवाहतुकीच्या साधनांपैकी ही वॉटर टॅक्सी सर्वात जलद आणि सर्वात सुरक्षित मानली जात आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. केवळ एक प्रकरण नाही तर SRAच्या अनेक प्रकरणांमध्ये किशोरी पेडणेकर यांनी घोटाळा केल्याचे किरीट सोमय्या म्हणाले आहेत. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आलं असून त्यांना पुन्हा एकदा दादर पोलिसांनी SRA घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी बोलावलं आहे. याबाबत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. कोविड काळात पेडणेकर यांनी विविध प्रकरणात घोटाळे केल्याचा आरोप करत विविध विषयांवर सोमय्या यांनी संवाद साधला. विदर्भ पॉवरलिफ्टिंग इंडिया असोसिएशन राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत क्लासिक गटात कर्जत तालुक्यातील शेलू गावातील खेळाडू अमृता भगत हिने रौप्य पदक जिंकले आहे. विदर्भ पॉवरलिफ्टिंग इंडिया असोसिएशनने आयोजित केलेल्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत कर्जत तालुक्यातील शेलू येथील खेळाडू आणि नेरळ येथील महाविद्यालयाची विद्यार्थिनी अमृता ज्ञानेश्वर भगत हिने दुसऱ्यांदा राष्ट्रीय स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त केले आहे. या स्पर्धेमध्ये क्लासिक गटात भाग घेणाऱ्या अमृताने पुन्हा एकदा यशस्वी कामगिरी केली. या स्पर्धेत ओडिशा राज्याची सुषमा रॉय हिने सुवर्णपदक पटकावले, तर तेलंगणाच्या खेळाडूला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. भारतीय संघाने 2020 वर्ल्ड कप स्पर्धेतील रविवारच्या सामन्यामध्ये निराश केले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवून हॅट्रिक साजरी करण्याची संधी भारतीय संघाला होती, मात्र फलंदाजांनी निराशा केल्यानंतर गोलंदाजांना फार काही करण्यासाठी उरलेच नाही. सूर्यकुमार यादवच्या 68 धावांच्या जोरावर भारताने 133 धावांपर्यंत मजल मारली, पण विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यासारख्या अनुभवी खेळाडूंकडून
क्षेत्ररक्षणात झालेल्या चुकांनी घात केला. भारताच्या या पराभवामुळे पाकिस्तानच्या सेमीफायनलमध्ये जाण्याचा आशा जवळपास धुळीस मिळाल्या आहेत.